सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कुडाळ तालुक्यातील नारूर कदमवाडी येथील रामचंद्र घाटकर यांनी पडीक जमिनीत बांबू लागवड केली आहे। या लागवडीची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजू लक्ष्मी व कुडाळ गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केली, तसेच घाटकर यांचं कौतुकही केलं। आज 1 जुलै कैलासवासी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन आहे। यानिमित्त ठिकठिकाणी कृषी दिन साजरा होतोय। कुडाळ पंचायत समिती कार्यक्षेत्रात 68 ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कृषी दिन फार मोठा उत्साह साजरा होतोय। 33 कोटी वृक्ष लागवड आणि कृषी दिनानिमित्त कुडाळ तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जे आवाहन केल्याप्रमाणे बांबू लागवड हा फार महत्त्वाकांक्षी अशी एमआरजीसून घेतला प्रोजेक्ट आहे। मागील काही वर्षामध्ये सिंधुदुर्गामध्ये आपण फळझड लागवड करतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आंबा करतोय, फणस करतोय, काजू करतो आहोत, नारळ करतो। पण यावर्षी जिल्हा परिषदेने एक वेगळा उपक्रम करायला ठरवला। आमच्या जिल्हा परिषदेचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुलक्ष्मी मॅडमने की बांबू लागवड करावी आणि बांबू लागवडीचं आम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये जनतेमध्ये जाऊन ग्रामीण जनतेला महत्त्व पटवून दिलं आणि लोकांना एवढं महत्त्व पटलेलं आहे की आज लोक फार मोठ्या उत्साहाने बांबू लागवड करत आहेत। कुडाळ तालुक्यामध्ये सांगायचं झालं तर आज जवळजवळ 497 लाभार्थी आणि 313.25 हेक्टर लाभ एवढ्या मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीची प्रस्तावना प्रशासन मान्यता दिली गेली आहे। आणि आज पाऊस पडल्यात जेमतेम 8 ते 10 दिवस झाले तरी यापैकी 206 शेतकऱ्यांनी 143.41 हेक्टरवर कालपर्यंत लागवड केलेली आहे। याशिवाय आता आमच्या तालुक्यामध्ये 854 लाभार्थ्यांचं 559.28 एवढ्या हेक्टरवर फळझाड लागवड आणि बांबू लागवडीचं आपण नियोजन केलेलं आहे। आजच आपल्या जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते तुळसलीकर या नारूर या ठिकाणी श्री घाटकर या शेतकऱ्याच्या बांबू लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी 1000 हेक्टरवर बांबू लागवड करायची आहे। त्या सगळ्यात जास्त हिस्सा कुडाळ तालुक्याचा आहे आणि या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं नाविन्यपूर्ण लागवडीचा शुभारंभ माझ्या तालुक्यात झाला आहे। त्याबद्दल मी जिल्हा परिषदेला आणि माननीय शिव मॅडमना म्हणून धन्यवाद देतोय। खरं म्हणजे मी या कुडाळ तालुक्यातला स्थानिक आहे, शिवाय माझीही मी स्वतः शेतकरी आहे। माझ्याही घरी मी अशी बांबू लावले, बांबूला हिरवं सोनं म्हटलं जातं। गेल्या वर्षापर्यंत बांबू ह्याला गवत म्हटलं जात होतं आणि त्याला झाडाचं दर्जा मिळाला नव्हता। यावर्षी शासनाने याला झाडाचा दर्जा दिल्यामुळे रोजगार हमी योजनेमध्ये याचा समावेश केला आहे आणि मला खात्री आहे येत्या काही वर्षात बांबूच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा फार मोठी क्रांती होणार आहे। शेतकऱ्यांच्या हातामध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसे येणार आहे आणि हे व्यावसायिक पीक आहे। व्यावसायिकांना याला फार मोठी मेहनत घ्यावी लागत नाही, मेंटेनन्स त्याला फवारणी कशी करावी लागत नाही। एकदा बांबू लावला की तो बांबू वर्षानुवर्ष त्याला कोंब पुढे जातात आणि फार मोठ्या उत्पन्न दिलं जातं। आपल्या कोकणामध्ये विशेषतः बांबूचे स्कंद जे आहेत ते स्कंद लावले जातात, मुळं लावली जातात, रोपं फार कमी प्रमाणात लावली जातात कारण रोपांची वाढ फार संत गतीने होते। पण बांबू जर यावर्षी लावला तर पुढच्या वर्षाला किमान त्याला 4 ते 5 दुहारे फुटतात आणि 3 वर्षामध्ये तो बांबू तयार होतो आणि दरवर्षाला मग सातत्याने त्याची पैसा मिळत जातो, उत्पन्न मिळत जातं शेतकऱ्याला। खेडोपाडी शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणाची लीड घेतलेला आहे, याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मी या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतोय जास्तीत जास्त बांबू लागवडीचे प्रस्ताव करावेत। आम्ही पंचायत समिती सदैव यासाठी तयार आहोत। मी गट विकास अधिकारी म्हणून या कुडाळ पंचायत समितीच्या वतीने ज्या सर्व शेतकऱ्यांनी ते लाभ घेतलेला आहे त्यांचं कौतुक करतो आणि उरलेल्या शेतकऱ्यांचं आवाहन करतो की या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि आपला जो विकास आहे तो विकास करा आणि पडीक जमीन लागवडीखाली आणा। आज कृषी दिन आहे, आपण जुलै 1 महाराष्ट्र राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतात, तर आज इथे वेदाल बंबार्डेमध्ये आपण बांबू लागवडचा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बांबू लागवड म्हणून आपण नवीन एक प्रोग्राम राबवलेले आहे ह्या वर्षापासून। त्याच्यात आपण ऑलरेडी 3500 हेक्टरच्या त्याचे प्रमाण झालेले आहे आणि लीडिंग आपल्या तालुक्यात त्याच्यामध्ये कुडाळ आहे, तर इथून त्यांची आपण सुरुवात करतो आहे आणि आज इथून आपण सुरू केलेले आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण आता 33 कोटी वृक्ष लागवडचा पण कार्यक्रम आज सुरू झाले, त्याच्यामध्ये पण जिल्हा परिषद सिंधुदुर्गचा आपलं उद्दिष्ट आहे 14 लाखचा, ते ऑलरेडी आपण जिओ टॅगिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पण तालुकानिहाय
ऑलरेडी जिओटॅग झालेल्या ठिकाणी आपला वृक्ष लागवड सुरू आहे. हा बांबू लागवड आपण एक नरेगामधून नवीन अगोदर आपल्या आंबा काजूच्या लागवड सुरू आहे पण त्याच्यासोबत ह्याच्यासाठी पण बांबूला बघितले जे कमर्शियल मार्केट आपल्या आज उपलब्ध आहे ते त्याचा फायदा घ्यायच्या साठी आपण जिल्हा परिषदाच्या मार्फत हा उपक्रम राबवलेले आहे. तर सगळ्यांनी मॅक्सिमम आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करू. सध्या राईझोम तयार करायला आपण प्रत्येक तालुक्यात 20-20 नर्सरीज आपण जिल्ह्यात तयार केलेले आहे टिश्यू कल्चरच्या मार्फत आणि बाकीच्या कांद्याच्या मार्फत पण आपण करतात. नॅशनल बॅम्बू मिशनमधून गव्हर्नमेंटचा प्रोग्राम आहे त्याच्या पण आपण सहकार्य ह्या प्रोग्रामला राबवलेले आहे. तर सगळ्यांना माझा आव्हान आहे की मॅक्सिमम आपल्या सिंधुदुर्गवासियांनी बांबू लागवडसाठी पुढाकार घेऊन आपण हा कार्यक्रम एक यशस्वीपणे राबवू. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.